जय हनुमान क्रिकेट संघ चिखले यांच्या वतीनं सरपंच चषकाचं इथं आयोजन केलेलं आहे आणि यासाठी इथं आम्हाला इथं त्याने आमंत्रित केलेलं आहे. मी सर्वात प्रथम त्या संयोजकांना मनापासून धन्यवाद देतो की अतिशय एक चांगल्या संघ याच्यामध्ये घेऊन आपण हे क्रिकेटचे सामने इथं भरवलेले आहेत. मी सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देईन की आपण चांगला खेळ करून सर्वांचं मनोरंजन तर झालं पाहिजेच, परंतु आपणसुद्धा या क्रिकेटच्या खेळामध्ये चांगलं यश कसं संपादन करता येईल या दृष्टिकोनातनं आपण खेळ करावा अशा प्रकारच्या सुद्धा शुभेच्छा या निमित्तानं तुम्हाला देतो. चिखले सरपंचाच्या वतीनं हा चषक आयोजित केलेला आहे. मी त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांनी आपल्या गावाचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं सुद्धा आपण या ग्रामपंचायती किंवा सर्व गावामध्ये बघितलं पाहिजे आणि तुमचं नाव या चषकावर ज्या जो कोरणार आहे तेसुद्धा तुम्हाला धन्यवाद देणार आहेत. आणि म्हणून आपण गावाचा विकासाच्या दृष्टिकोनातून लक्ष देऊन आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातनं ज्याप्रमाणे आम्ही शब्द देतो तो पुरा करतो तशा पद्धतीनं आम्ही तुम्हाला रस्त्याचा शब्द दिला होता तो रस्ता आम्ही पुरा करून या महिन्यामध्ये दाखवणार आहोत. तसा तुम्हीसुद्धा गावाला जे आपण वचन दिलेलं आहे की आम्ही ग्रामपंचायतीचा गावाचा विकास करू तो विकाससुद्धा आपण या निमित्तानं आपण चांगल्या पद्धतीनं करावा. सर्व संयोजकांना आणि सर्व क्रिकेट रसिकांना सर्व क्रिकेट खेळाडूंना मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हा या सामन्याचा हिरो असणार आहे प्रशांत केदारी, ज्याने एका षटकामध्ये लागोपाठच्या चार चेंडूवर चार फलंदाजांना बाद केलं.